दिलंय. आणि गेली तीन रात्र तुम्ही, मी मगाशी म्हणलं होतं की ज्या पद्धतीने वीरेंद्र सेवाग ज्या पद्धतीने तोडफोड फलंदाजी करायचा आणि या तोडफोड फलंदाजीचं वर्णन देखील क्रिकेटच्या समाजाच्या माध्यमातून करणारे आमचे नवी मुंबईचे अतिशय जबरदस्त समालोचक कुणाल दाते सर, जे आपण आज या स्पर्धेतून रजा घेत आहेत, अर्थात पुढची सहा षटकं देखील तुम्ही ऐकणार आहात, कारण विवेचन हे चालूच राहणार आहे. परंतु पुढील वर्षी या स्पर्धेसाठी ते पाच रात्र या ठिकाणी आवर्जून येणार आहेत. तर त्यांनी जे आज या ठिकाणी अतिशय सुंदर समालोचन केलं, आमच्या सर्वच देवगड परिसरातील क्रिकेट रसिकांची मनं जिंकली, तर त्यांना आपण निरोप देतोय, कारण त्यांची 26, 27, 28 वाशी येथे क्रिकेट स्पर्धा सुरू होते आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. अर्थात या स्पर्धेचे सर्व आयोजक सन्माननीय किशोरजी गोबल सर, उत्तमजी मुणगीकर सर, करणजी कोविंदे सर आणि त्याचबरोबर आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या शुभ हस्ते आमचे दिग्गज समालोचक ज्यांना अतिशय मोठं योगदान आहे. स्वर्गीय रतनबाव ट्रॉफीमध्ये देखील त्यांनी गेल्या वर्षी 3 दिवस समालोचन केलं होतं, यावर्षी देखील 3 दिवस समालोचन करणार आहेत. आणि मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि जसं गोवा राज्य आणि त्याचबरोबर आज आपण पाहिलं तर मालवणमध्ये अर्थात देवगडमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी समालोचन केलं, अतिशय प्रेक्षकांची मनं जिंकली, तर आनंदवाडी ग्रामस्थ मंडळातील त्यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार होतो आहे. तर कुणाल दादे सरांसाठी एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती करेन, जोरदार टाळ्या होऊन जा द्या. सुंदर योगदान आहे, डीजेने देखील या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायचा आहे कुणाल दाते सरांसाठी, ज्याने अतिशय सुंदर मराठी समालोचन केलं आणि दर्शवलं. बालज पंडित हे तुम्हाला निश्चित माहिती आहेत, एका प्रेक्षकाने देखील आम्ही सामना सुरू असताना सुरू होण्यापूर्वी विचारलं होतं, त्यांनी देखील सांगितलं होतं की ज्या पद्धतीचं समालोचन ते करायचे त्याच पद्धतीचं समालोचन हे करतायत, तर निश्चित त्यांचं आपण या ठिकाणी निश्चित आपण त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे. आमच्या आनंद ग्रामस्थ मंडळाच्या तर्फे त्यांना शाळ सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर श्रीफळ देऊन त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे. आणि तर अर्थातच पुन्हा एकदा त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमच्या समाज कक्षामध्ये. मात्र एक आपण या स्पर्धेबद्दल निश्चित आपण सांगणार आहात आमच्या आनंद ग्रामस्थ मंडळातर्फे, तिथून सांगायचं आपल्याला अतिथी कक्षामधून आपण त्या ठिकाणी कुणाल दाते यांचा पुन्हा एकदा एक आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया, कारण पुढचं समालोचन देखील ते करणार आहेत. धन्यवाद. हॅलो, नवी मुंबईचा बुलंद आवाज, ज्या समालोचकाला 4 वेळा कॉमेंट्रीमध्ये पुरस्कार मिळाला, समालोचकाला पुरस्कार खूप कमी मिळतो आणि तो ज्याला 4 वेळा मिळाला तो नवी मुंबईचा बुलंद आवाज कुणाल दाते सर. एक 2 मिनिटं सामन्याला उशीर होतोय आम्हाला समजतंय, परंतु निरोप घेण्यापूर्वी, निरोप देण्यापूर्वी तुमचं थोडस मनोगत या स्पर्धेविषयी आणि सर हा प्रवास तुमचा कुठून सुरू झाला, एक आपलं मनोगत या ठिकाणी तमाम आम्हाला प्रेक्षकांना आणि क्रीडा रसिकांना ऐकायचंय. येस, धन्यवाद. तुम्हा सर्वांचा आभार मी व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वप्रथम सांगीम प्रीमियर लीग जी गोव्याची स्पर्धा मी करत होतो तिथे मला उत्तम सरांचा फोन आला होता की अशी अशी एक स्पर्धा आहे, या स्पर्धेचे जवळपास 15 वर्षापासून आम्ही आयोजक आहोत, एक चांगली स्पर्धा आमच्या माध्यमातून नेहमीच होते, परंतु आम्हाला यावर्षी तुमचं समालोचन ऐकायचं आहे. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की मी नक्कीच येईन या स्पर्धेसाठी, परंतु किती दिवस मी देऊ शकतो त्याची शाश्वती नाही आहे, परंतु कमीत कमी 3 दिवस तरी मी या स्पर्धेसाठी येईन. आणि नुकताच एक प्रश्न अशोक नाईक यांनी मला विचारला की समालोचन क्षेत्रामध्ये तुम्ही कसे वळले. 2011चा प्रवास होता, 2011 पहिल्यांदा समालोचन करण्याची संधी मला माझ्याच नवी मुंबईतून गावदेवी जुगाव या संघाने दिली. तिथून मर्याईचा आशीर्वाद, जे ग्रामदेवता आहे जुगावचं तिचा माझ्यावर आशीर्वाद आहे, त्याच देवीच्या आशीर्वादाने मी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, मुंबईच्या अतिशय मानाच्या स्पर्धा जेवढ्या काही महत्वपूर्ण स्पर्धा होतात, आदरणीय सचिन यशवंत गोळे साहेबांची शक्ती ट्रॉफी असेल, हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना प्रमुख ट्रॉफी असते, काळा चौकीची, अशा अनेक स्पर्धा मला भेटत गेल्या, तुमचं सर्वांचं प्रेम भेटत गेलं. आणि देवगड परिसरामध्ये आल्यानंतर मला उत्तम उंगणेकर सर असतील, त्यानंतर किशोर कुबल सर असतील आणि त्यांचे सर्वच पदाधिकारी या आनंदवाडी ग्रामस्थांचे, त्यांनी देखील भरपूर प्रेम दिलं आणि त्यांच्या प्रेमाखातीर मी इथे आलो आणि तुमच्या समोर गेल्या 3 रात्रीमध्ये मी समालोचन करतोय. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच मी पुढच्या वर्षी पुन्हा एकदा 5 दिवसांसाठी या स्पर्धेसाठी नक्की येईन. हा माझा या स्पर्धेचा प्रवास होता, परंतु पुढच्या वर्षी मी आजच ग्वाही देतो, तुम्ही जे मला प्रेम दिलं या प्रेमाखातीर मी नक्कीच
पाच दिवसांसाठी 16व्या वर्षामध्ये या आनंदवाडीच्या डायमंड ट्रॉफीमध्ये उपस्थित राहीन, परंतु मी नक्कीच या स्पर्धेतून रजा घेतोय. डोळे पानावलेत, परंतु शेवटची 6 षटकं देखील करायची आहेत, आणखीन रेकॉर्ड तुम्हाला सांगायचे आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, एक छोटासा प्रश्न जाता जाता या ठिकाणी येते येतं. आपण रायगड मुंबई सारख्या शहरात आपण मोठमोठ्या स्पर्धा करतायत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही दिवस रात्रीची स्पर्धा होते, आणि या आयोजनाविषयी या आनंदवाडी ग्रामस्थाबद्दल एक थोडक्यात आपल्या मनातलं जाणून घेऊया. आनंदवाडी ग्रामस्थासाठी तर भरपूर काही मी बोललो. आयोजनाच्या बाबतीत तर ज्याप्रमाणे मी प्रेक्षक पाहिले, प्रेक्षक केंद्रबिंदू असतात, मला जी ऊर्जा मिळते, मी भरपूर कमी जेवतो, कारण मी जवळपास 5-5:30 वाजता इथे उपस्थित होतो. 5 वाजल्यापासून मी समालोचन करतो, परंतु माझी जी ऊर्जा आहे, जे प्रेक्षक शिट्या टाळ्या वाजवतात चांगल्या शॉटवर, नक्कीच त्यांच्या माध्यमातून टाळ्या येतात, शिट्या येतात, तीच प्रेक्षक माझी ऊर्जा आहे. आणि खरोखर तुम्ही जे दर्दी प्रेक्षक इथे आलात, तुमच्यासाठी हॅट्स ऑफ टू यू, कारण तुम्ही आले नसतात तर माझ्या माध्यमातून एवढे रेकॉर्ड तुमच्यापर्यंत पोहोचवले गेले नसते. आणि तुम्ही आलात म्हणून मी इथे आलोय, आणि अशीच पुढच्या वर्षी देखील गर्दी करा. आणि त्याचबरोबर आनंदवाडी ग्रामस्थ आणि या आयोजनाच्या बाबतीत अजून मी काय बोलू, सकाळपासून गेले 3 रात्रीपासून मी बोलतोय, एक मोठं आयोजन माझ्या आयुष्यामधलं, सिंधुदुर्ग मालवण परिसरातलं एक मोठं आयोजन मी अनुभवलं, आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या, हीच मी विनंती तुम्हाला यानंतर देखील करेन. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या समोर दाते सर येत आहेत. मी पहिल्याच दिवशी या स्पर्धेदरम्यान आपल्याला म्हणालो होतो की आपण अशोक नाईक, समीर पांढरे, राजा सामंत यांना ऐकलेत, परंतु या माणसाबरोबर मी या वर्षीच्या मोसमाच्या